ही जी भावना आहे ही जी धर्माची जात व्यवस्थेची आपल्याकडे चतुर्वर्ण व्यवस्था होती चतुर्वर्ण व्यवस्था ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र होती म्हणजे आजही आहे फक्त आता पॅकिंग बदलली मटेरियल घेतली पॅकिंग बदलली तर ह्या चतुर्वर्णामध्ये ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या बायका आपल्या आपल्या बदल्यावर तयार केल्या त्या चार बिल्डिंग मध्ये त्या बायकांना फ्लोर नाही बदलता येत पुरुष खालच्या फ्लोरला पण जाऊन येतो मधल्या फ्लोरला फिरून येतो पुरुषांच्या बाबतीत खालच्या फ्लोरचा माणूस वरच्या फ्लोरला नाही येऊ शकत शूद्र पुरुषाने सवर्ण महिलेचा जर बलात्कार केला तर ती पूर्ण जात क्रिमिनलाइज होते बघा यांनी कसं केलं पण सवर्ण पुरुषाने शूद्र घरातील महिलेवर हे करणं शोषण करणं हा त्यांचा राईट समजला जातो काय झालं केलं तर परत आले आतापर्यंत अजिबात नाही केलं काय होते त्यांना आणि त्यांना मी तेच पाहिजे असते ही जी मानसिकता आहे ही ह्या व्यवस्थेत जे पहिले लिंगभावावर आधारित विषमता लिंगभावातून उत्पन्न झालेल्या ह्या चतुर्वर्णाची विषमता आणि त्यातलं होणारं स्त्रियांचं शोषण समजून सांगण्याचा प्रयत्न करते मी कशा पद्धतीने शोषण होतं म्हणजे मी नेहमी एक थेरी सांगत असते की ब्राह्मण वर्गातील महिलेचं शोषण हे एकेरी शोषण आहे म्हणजे तिथला पुरुष फक्त तिथं शोषण करतो क्षत्रिय कुळातील स्त्रियांचं शोषण हे दुहेरी शोषण आहे कारण की तिचं शोषण ब्राह्मण कुळाचा पुरुष ही करतो वेगवेगळे व्रत सांगाल वैकल्य सांगाल तिला उपाशी ठेवाल चार दिवस आठ दिवस राहायचे कोणत्या कसल्या कसल्या कोट्या काढाल त्याही पुढे जाऊन बाकीच्याही गोष्टी काही होऊ शकतात ज्या देवधर्माच्या नावाखाली त्यांना करायला लावल्या जाऊ शकतात म्हणजे अनुमानी पायाने इकडे जा तिकडे जा हा मग बऱ्याच बायका वेगवेगळे हे करतात त्यात तुम्हाला मोक्ष मिळेल म्हणून तर तिचं शोषण हे दुहेरी चांगली बाई होण्यासाठी तिला दुहेरी कष्ट घ्यावे लागतात अजून खाली उतरला वैश्य महिलाची बाजारात जाती व्यापाऱ्याची बायको आहे ती स्वतः पण व्यापारी आहे तिचं शोषण हे तिहेरी आहे म्हणजे ब्राह्मण पुरुषाकडनेही शोषण आहे क्षत्रिय पुरुषाकडनेही शोषण आहे वैश्य पुरुषाकडनेही कारण ती कंबळ जरी असली तर त्याचा मालक